जय अंबिका जळण कोळसा शेगडी। चूल पेटवणं खूपच सोपं। गरम पाणी स्वयंपाक करण्यासाठी मजबूत आणि दणकट शेगडी जय अंबिका शेगडी। स्वयंपाक शेगडीचा एक सुखद अनुभव। रोज वापरासाठी उपयुक्त असलेली शेगडी जय अंबिका जळण कोळसा शेगडी। आटाव तालुक्यात काल एक शुगर फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या मॅनेजरची हत्याचं प्रकरण झालेलं आहे। पूर्वी त्याच्यामध्ये त्याच्यासोबत परवाच्या दिवशी कारखान्यामध्ये मारहाण झाली अशी तक्रार मृतकचे नातेवाईकांनी पोलिसांकडे केली आहे आणि त्यावरून 302 विथ रायटिंग सेक्शन्समध्ये FIR दाखल झाली आहे। 8 आरोपी प्लस 8 ते 10 अनोळखी असे आरोपींविरुद्ध FIR दाखल झाली आहे आणि पोलिसांनी आतापर्यंत 6 आरोपीला याच्यामध्ये अटक केलेली आहे। कारखान्याचे मॅनेजर MD वगैरा प्लस कामगार असे त्याच्यामध्ये आरोपी आहे। KM शुगर फॅक्टरी कारखान्यामध्ये हा घटना घडलेली आहे। माजी आमदार प्रभाकर गर्जे मनोज कुरपडे यांची नाव त्याच्यात आलेली आहे। असे नाव समोर आलेले आहे। अजून आतापर्यंत आरोपी अटकची आमची प्रक्रिया सर्वांना अटक करण्याची सुरू आहे आणि त्यामुळे जास्त नाव वगैरे मी डिस्क्लोज करू शकत नाही। आरोपीची धावपळ होऊ शकते। ठीक आहे।